पालघर म्हणजे ठाण्याचा भाऊ नुसता भाऊ नाही तर लाडका भाऊ आहे. कारण ठाणे आणि पालघरची नाळ जरी जिल्हे वेगळे झाले तरी नाळ अजून जुळलेली आहे. जिल्हा विभाजन झालं असलं तरी सुद्धा पालघर आणि ठाणे आनंदगे साहेबांनी या संपूर्ण भागामध्ये पिंजून काढलेला हा परिसर आहे. आणि म्हणून दिगे साहेबांचं या जिल्ह्यावर विशेष प्रेम होतं. इथं शिवसेना रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी आनंद दिगे साहेबांनी अथक परिश्रम घेतले. बाळासाहेबांचे विचार अगदी गावागावापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केलं. आणि म्हणून आज पालघर मध्ये शिवसेना जोमाने वाढती आहे, पुढे जाती आहे. आणि म्हणून दिगे साहेबांचे विचार प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसा नसात भिनले. मी देखील दिगे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो. हे काम करत 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 शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो असे अनेक कार्यकर्ते आनंद दिगे साहेबांना गुरु आणि आदर्शस्थानी मानून काम करतात. आणि म्हणून पालघरमध्ये शिवसेना वाढती आहे. आज आपले उमेदवार महायुतीचे राजेंद्र गावित देखील तसंच काम करतात. कमी बोलायचं जास्ती काम करायचं, एकदम शांत आणि सज्जन माणूस आहे, जास्ती बोलत नाही. पण सगळीकडे जातो, सगळीकडे पोचतो. कुठलाही कार्यक्रम असेल सुख दुःख सगळ्यामध्ये राजेंद्र गावित हे पोचतात. आणि त्यामुळे लोकांसाठी दिवस रात्र काम करण्याचा प्रयत्न गावी त्या ठिकाणी करतात. मी श्रीनिवास वनगा याचं मुद्दाम अभिनंदन करतो की त्यांनी थोडस एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यानंतर साहजिक आहे, माणूस आहे, दुःख वाटणार, थोडं वाईट वाटणार. परंतु मी आपल्याला सांगतो, नंतर माझा संपर्क झाल्यानंतर मी त्याला सांगितलं, श्रीनिवास तू माझ्यावर तुला माझ्यावर विश्वास आहे? म्हणाला हो. मी कोणाला वाऱ्यावर सोडलंय? तर नाही. मग मी श्रीनिवास वनगाला वाऱ्यावर सोडणार नाही हा माझा शब्द आहे. कधी कधी आपल्याला थांबावं लागतं, कधी गणित असतात, परंतु त्याच्यातून काहीतरी चांगलं घडणार असतं. आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. मी आपल्याला माहीत आहे लोकसभेमध्ये काही लोकांना उमेदवारी देऊ शकलो नाही, परंतु त्यांना ताबडतो विधान परिषदेमध्ये मी मेंबर बनवलं, आमदार बनवलं, हा इतिहास आपल्या समोर आहे. आणि त्यामुळे माझा प्रत्येक कार्यकर्ता, श्रीनिवास माझ्या सोबत होता. जेव्हा आम्ही उठाव केला त्या श्रीनिवास माझ्या सोबतीने होता. मला काही विचारलं नाही त्यांनी, कुठं चालले साहेब, काय होणार, कशासाठी चाललोय? बिलकुल नाही. त्याच्या घरचा एक कार्यक्रम होता तो देखील. बरोबर ना श्रीनिवास, तुझा काहीतरी घरी कार्यक्रम होता, वाढदिवस होता मुलाचा, पण वाढदिवस देखील त्यांनी बाजूला ठेवला आणि आम्ही सरळ याच मार्गाने पुढे गेलो. असा श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी या व्यासपीठावर आलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, श्रीनिवासचं चांगलं होईल, कल्याण होईल, त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज लागणार नाही. खरं म्हणजे लोकांसाठी दिवस रात्र काम करणं हा प्रत्येक शिवसैनिकाचं काम असतं. आणि म्हणून पालघरचा विकास हा ध्यास घेऊन आम्ही काम करतोय. आणि राजेंद्र गावित यांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करणार आहात. कारण राजेंद्र गावित खासदार होते, मंत्री होते, आमदार होते, आणि त्यामुळे त्यांना इकडचा अनुभव आहे. आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत, महायुतीची मतं तर मिळणारच आहेत, परंतु त्यांचे वैयक्तिक संबंध जे आहेत तेही त्यांनी अनेक लोकांशी जपलेले आहेत. राजकारणापलीकडे जाऊन या ठिकाणी त्यांचे संबंध या पालघरमध्ये आहेत. आणि म्हणून ते देखील या निवडणुकीमध्ये कामी आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि
त्यांचा विक्रमी मताने मोठ्या फरकाने लीडने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. वनगावला मागच्या वेळी किती लीड मिळालेला? 40,000 नाही, मागच्या विधानसभेत, विधानसभेमध्ये श्रीनिवास वनगा यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा नक्की या वेळेच्या निवडणुकीमध्ये राजेंद्र गावी त्यांना त्यापेक्षा दुप्पट लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो. कारण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. माझ्या लाडक्या बहिणी इकडे मोठ्या संख्येने आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का? किती हातवर करा बरं. अरे जवळपास सगळ्यांच्या खात्यात आले. जे काही राहिले असतील त्यांना देखील आपलं सरकार वंचित ठेवणार नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने आहे. मी सगळीकडे लाडके भाऊ इकडे आहे, लाडके माझे शेतकरी आहेत, लाडके मतदार आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत आणि सर्वच लोक माझे लाडके आहेत. आणि लोक आता या सरकारला देखील आपलं सरकार लाडकं सरकार म्हणू लागलेलं आहे. हीच तर कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, लाडक्या बहिणींची योजना बंद पडली पाहिजे म्हणून सावत्र भावांनी, दुष्ट भावांनी त्यांच्यावर लक्ष ठेवा. बरोबर त्यांनी म्हटले, ही योजना खोटी आहे, ही योजना बोगस आहे, ही योजना चुनावी जुमला आहे. पण जसं म्हणजे त्याला बदनाम केलं, काय 1,500 रुपये तुम्ही काय भीक देताय का, विकत घेताय का, लाच देताय का, काय काय म्हणाले. माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान ज्या सावत्र दुष्ट भावांनी केलाय, महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय, त्यांना जागा दाखवण्याची संधी तुमच्या हातात 20 तारखेला आलेली आहे. दाखवणार तुम्ही त्याला त्यांची जागा? आणि म्हणून मी एवढंच सांगतो, कोर्टात पण गेले, कोर्टाने त्यांना हाकलून लावलं, नंतर नागपूरच्या कोर्टात गेले ही योजना बंद पाडण्यासाठी. पण मी तुम्हाला सांगतो, कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. अरे लाडक्या बहिणीचं म्हणता आता आम्ही चौकशी करू, सरकारमध्ये आल्यावर चौकशी करू. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, आम्ही स्टायपंड चालू केलाय, इकडे भरले का फॉर्म बीम आपले सुशिक्षित बेरोजगारांचे? 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला मानधन देण्याचं काम इथं आम्ही चालू केलेलं आहे. आणि म्हणून इथं ठेव ना, काय सारखं घेऊन जातो. रोज 7-8 सभा करतोय मी, त्यामुळे याच्यावर ताण पडलेला आहे. पण 20 तारखेपर्यंत हे चालू राहणार आहे. तुमचा आशीर्वाद आहे, जनतेचा आशीर्वाद आहे. आणि म्हणाले म्हणाले, सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडकी मुलगी या सगळ्यांचं वयोश्री योजना याची चौकशी लावू. आणि म्हणाले, कारवाई करू, जे दोषी आहे त्यांना जेलमध्ये टाकू. अरे कोणाला धमक्या देताय? तुमच्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यामध्ये घेतला म्हणून तुमचा टांगा पलटी केला. टांगा पलटी घोडे फरार, एवढ्या हलक्यात घेऊ नका. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा आनंदी घेसाहेबाचा चेला आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या ज्येष्ठांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी
उद्या मला जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जायला तयार आहे. पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ त्यांचा दरवाजा रोखून धरलाय त्यांनी. सत्तेचा दरवाजा बंद केलेला आहे आणि महायुतीचं सरकार येणार ना? सरकार कुणाचं येणार? तुम्ही ठरवलंय ना? मी राज्यात जिकडे जातोय तिकडे माझ्या लाडक्या बहिणी भाऊ उत्साहात येत आहेत. ज्येष्ठ लोक येत आहेत, मतदानाची वाट बघतायत. कधी मतदान आहे आणि कधी एकदा महायुतीला मतदान करतो आणि महायुतीला विजयी करतो असं लोकांना झालेलं आहे. बघा, आम्ही 2 हप्ते पहिले दिले, लगेच विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे इकडे तर म्हणतात देणार नाही, दिल्यावर म्हणतात काढून घ्या. ते काय दुटप्पी भूमिका, हे दुतोंडी साप, हे काय तुम्हाला काय आगा ना पिछा काय चालू आहे? थोडी जनाची नाही मनाची तरी ठेवा. आणि मग म्हणाले आता आम्ही महालक्ष्मी योजना करणार. अरे आमच्या या लाडक्या बहिणींना, या आमच्या घरातल्या लक्ष्मी गृहलक्ष्मी आहे, यांचा तुम्ही अपमान केलाय. आता अपमान केल्यानंतर या 20 तारखेला कडक लक्ष्मी बनून तुम्हाला कायमचं घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावर विश्वास कोणाचा आहे? अरे काँग्रेसने राजस्थानमध्ये, कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये अशाच घोषणा केल्या आणि सरकार आल्यावर म्हणाले पैसे नाही, इल्ला पैसे नाही. केंद्राकडे पैसे मागायला लागले, मोदी साहेबाकडे बोले पैसे द्या. अरे IG च्या जीवावर पाहिजे उधार, घोषणा तुम्ही करायची आणि पैसे तिकडे मागायचे. त्यांचे नेते म्हणतात खटखटाखट 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 देंगे. अरे कभी देंगे? आदमी जिंदा आहे तो देंगे, मरने के बाद देंगे. आणि पण आम्ही पट पटापट माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरले. पूर्वीचं सरकार हप्ते घेणार होत, हप्ते घेऊन पूर्वीचे मंत्री अधिकारी जेलमध्ये गेले. पण आमचे सरकार हप्ते घेणार नाही, माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ता भरणार आहे, भरणार सरकार आहे. हा फरक आहे. आणि म्हणून आम्ही वचननामा प्रसिद्ध केला, महायुतीचा 10 सूत्री कार्यक्रम. पहिला नंबर, हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पहिला नंबर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. दुसरा नंबर, शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. शेतकरी सन्मान योजनेत 12,000 रुपये मिळत होते, 6,000 मोदी साहेबांचे, 6,000 आपले, 12,000 आता 15,000 रुपये मिळणार. या राज्यात कोणी भुकेला राहणार नाही, उपाशी झोपणार नाही, प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला. वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500 वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे भाव जे आपल्याला रोज खायला लागतंय, जसं बाळासाहेबांनी 1995 मध्ये स्थिर ठेवले होते दर, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर विरोधक बोंबाबोंब करत होते बेरोजगारांचं काय. अरे तुम्ही एवढे वर्ष काम केलं, सरकार चालवलं, बेरोजगारांसाठी कधी विचार केला? पण आमच्या सरकारने बेरोजगारी भत्ता, प्रशिक्षण भत्ता चालू केला. 10,000 रुपये आता आम्ही 10 लाख युवकांना देणार, हा देखील निर्णय आम्ही घेतला. आणि 25 लाख रोजगार निर्मिती या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याचबरोबर शहराच्या बरोबर गावाचा विकास झाला पाहिजे. 45,000 गावात पाणंद रस्ते, शेतीकडे जाणारे रस्ते,
गावातले रस्ते मजबूत करण्याचा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर अंगणवाडी आणि आशा सेविका यांना दर महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. 15,000 रुपये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना, लाईट आपण रोज वापरतो, त्याचं बिल जास्ती येतं, किती येईल काय माहीत, त्याची धास्ती असते. तर त्या बिलामध्ये महिन्याला 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि अनेक योजना आहेत. अमित शाह साहेबांनी देखील आपल्या जाहीरनाम्यामध्ये अनेक योजना केल्यात. आणि पूर्णपणे सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 आपण जाहीर करणार. आणि त्यामध्ये या राज्यातल्या प्रकल्पांना चालना देणार, या राज्यामध्ये सर्वांगीण विकास करणार, या राज्यामध्ये विकासाचं विकेंद्रीकरण करणार, या राज्यात कुठून कुठेही जायचं असेल तर 7 तासाच्या वरती लागता कामा नये, हा देखील आपण ऍक्सेस कंट्रोल ग्रीड आपण करतोय. या पालघरमध्ये आता वर्सोवा ते विरार, विरार ते पालघर, पालघर ते डहाणू हा एक्सप्रेस रस्ता सीलिंग आपण करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई जाणं ऐसे गए ऐसे आहे. कमी वेळात तुमचा प्रवास होईल. MMRDAचा विस्तार आपण पालघर पर्यंत केलाय. पालघरला आपण नवीन एअरपोर्ट बांधतोय, नवीन एअरपोर्ट. आज या नवीन डेव्हलपमेंटमुळे आज लोकांमध्ये आज या ठिकाणी विकास प्रकल्प येत आहे. आज खऱ्या अर्थाने पालघर एक आर्थिक, खरं म्हणजे हे ग्रोथ सेंटर होईल, ग्रोथ सेंटर होईल. कारण या ठिकाणी आपण पाहतोय की नवीन नवीन प्रकल्प येत आहेत. आज केंद्र सरकारने 76,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे. आज आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्या गावातल्या लोकांना, इथल्या सर्व लोकांना त्याचा फायदा होईल, मच्छीमारांना फायदा होईल, कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. आज त्यांचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये दाम दुपटीने त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे, हे देखील आपण करतोय. त्याचबरोबर वडोदरा हायवे, बुलेट ट्रेन, विरार डहाणू रेल्वे, वसई विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर आपण करतोय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मच्छीमारांसाठी प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते 700 कोटींच्या कामाची भूमिपूजन झाली आहे. आणि म्हणून या ठिकाणी 12 लाख तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे पालघर आता ग्रामीण पालघर राहणार नाही, आता हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही सांगतोय, 2.5 वर्षात महाविकास आघाडीने काय केलं आणि महायुतीने काय केलं, होऊन जाऊ द्या फैसला, होऊन जाऊ द्या चर्चा, होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी, हे हिम्मत डिबेट करण्याची. आम्ही तर रिपोर्ट कार्ड सादर केला. रिपोर्ट कार्ड सादर करायला हिम्मत लागते, काम करावं लागतं. घरी बसून राज्य चालवता येत नाही, घरात बसून राज्य चालवता येत नाही. बाळासाहेब सांगायचे, कार्य करता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते आम्ही करतोय. शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो. 5 कोटी लोकांना विश्वनाथजी, 5 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. शासन आपल्या दारीचा लाभ होते, लाभार्थी होते, योजना होत्या, पण कटकट नको म्हणून त्या योजना सोडून देत होते. 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये एकीकडे विकास,
दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचं काम आम्ही करतोय, तो आम्ही प्रयत्न करतोय. आणि म्हणून ही जेलसी जी आहे, ही काय जळपाट आहे, हे रोज काय ना काय काय ना काय काय ना काय चालू आहे. अरे तुमची बॅग चेक केली, अरे तुमचीच केली का? हे निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही त्याला डर कशाला. आता मी येताना माझी बॅग चेक केली, मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा, त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत, बाकी काय नाही आहे, युरिन पॉट पण नाही. समजलं नाही तुम्हाला? आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की अरे हे असे छोटे छोटे कारण सांगून तुम्ही कारण दाखवून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. या एकनाथ शिंदेला किती शिव्या देणार तुम्ही, किती शिव्या शाप दिले तरी सुद्धा माझ्या समोर ही माझी जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं बाल बाका होऊ शकत नाही. आणि म्हणून मी काही घाबरत नाही, कुणालाही घाबरत नाही, परमेश्वराला घाबरतो, चांगलं काम करतो, लोकांना मला काहीतरी देणं लागतंय, मला काय मिळालं यापेक्षा माझ्या महाराष्ट्राला काय मिळालं, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, हे देण्याचं काम आमचं आहे. राज्यकर्त्यांचं काम हे आहे, राज्यकर्त्यांचं काम अहंकार ठेवून या ठिकाणी राज्याला अधोगतीला पाठवणं हे नाही. केंद्राकडे कधी तुम्ही मदत मागण्याचा विषय सोडा, इगो आणि अहंकार. आम्ही केंद्राकडे पैसे मागतो, प्रधानमंत्र्यांकडे मागतो, गृह सहकार मंत्र्यांकडे आम्ही मदत मागतो, सडळ हस्ताने मदत देतात. तुम्हाला मी सांगतो, मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये 2004 ते 2014 किती पैसे मिळाले या राज्याला? 2 लाख कोटी, 2 लाख कोटी. आणि मोदीजींच्या काळात 2014 ते 2024 10 लाख कोटी. काय होतंय, 10 लाख कोटी कमी आहे? अरे आज एअरपोर्टसाठी, बंदरासाठी, रस्त्यासाठी, रोडसाठी, पाण्यासाठी, प्रकल्पांसाठी पैसे देण्याचं काम केंद्र सरकार करते. हे डबल इंजिन सरकार आहे. आणि म्हणून समविचारी सरकार जेव्हा एक एक विचारच असतं तेव्हा राज्याची भरभराट होते, राज्याचा विकास होतो. रोज सांगतात हे पळवलं ते पळवलं, माझा धनुष्यबाण चोरला, शिवसेन. अरे काय लहान पोरांच्या खेळण्यातलं आहे काय खेळणं आहे? तुम्ही काय झोपले होते? अरे लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत आहे, बहुमत ज्याच्याकडे आहे लोकशाहीमध्ये त्याचाच विजय होत असतो. आणि लोकशाहीमध्ये बहुमताचा विजय होतो. आणि म्हणून तुम्ही बाळाचं म्हणजे विचार सोडले, त्या तडजोड केली, ते तोडून मोडून टाकले, बीजेपीशी बेमानी केली, या महाराष्ट्रातल्या जनतेशी तुम्ही विश्वासघात केला सत्तेसाठी खुर्चीसाठी. आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, ती या एकनाथ शिंदेने सोडून आणली आहे. आणि म्हणून झालेल्या लोकसभेमध्ये तुम्ही किती फेक नरेटिव्ह पसरवलं तरी सुद्धा या ठिकाणी शिवसेना आणि उभाटा याच्यामध्ये जो सामना झाला, 13 जागांवर फाईट झाली, 7 जागा तुमचा धनुष्यबाण जिंकला, 2,60,000 मत धनुष्यबाणाला मिळाली. कशाला रडताय सारखे? एक जण राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करतो, इकडं म्हणतो संविधान बदलणार आणि तिकडं म्हणतो आरक्षण बदलणार, आरक्षण रद्द करणार. काय चाललंय? देशाची बदनामी विदेशात जाऊन करणं हे पाप नाही, हे देशप्रेम आहे? मोदीजींची बदनामी करणं, आज मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री आहे, आपल्या देशाला जगाच्या इतिहासात, आजच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढा मान सन्मान कधी मिळाला होता? कोणी प्रधानमंत्री कधी गेला कधी आला समजत नव्हतं. आज अमेरिका रूस यांचं भांडण असलं तरी सुद्धा दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष
मोदीजींना मानतात ही जादू आहे आणि म्हणून त्यांना शिव्या देतात. त्यांना जेवढ्या शिव्या द्याल तेवढा तुम्ही खड्ड्यात जाल. खड्ड्यात जातील ना. लोकसभेत गेले सगळे एकदम आले एकदम आले एकदम आले तरी सुद्धा बसलं कोण वरती? प्रधानमंत्री मोदीजी. आणि म्हणून आता हे राज्याची निवडणूक आहे. रोज शिवाशिवाय एकनाथ शिंदेच्या नावाने महायुतीच्या नावाने तुम्ही देता. थोडं काम करा, थोडं पॉझिटिव्ह राहा, बोला विकासाच्या बद्दल बोला. विकासाच्या नावावर ठणठण गोपाळ, फक्त फक्त राजकारण. हे केलं ते केलं, अमकं केलं तमकं केलं. अरे तुम्ही काय केलं ते सांगा. फक्त कोमट पाणी प्या असं चालतं काय? अरे पोटाची खळगी भरायला नुसतं कोविड 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 करून चालत नाही. सरकार यायच्या अगोदर सगळं कडीकुलूप बंद होतं. काय चालू होतं? मंदिर बंद, मस्जिद बंद, गिरजाघर बंद, गुरुद्वारा बंद, सगळं बंद. आंदोलन करत होते खोला 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 खोला. दुकानं बंद, मकान बंद, सगळं बंद. तेरी भी चुप मेरी भी चुप, तू भी बैठ घर में मैं भी घर में बैठता है, असं काय असतं काय? अरे हाताला काम पाहिजे. आम्ही आल्याबरोबर कोविड बिवड कुछ नाही, काय कुठली मिटिंग बिटिंग नाही घेतली आम्ही. सगळं उघडून टाकलं, सगळे सण उत्सव सुरू केले. या राज्यात आनंद झाला, आनंदोत्सव साजरा होऊ लागला. सण परंपरा उत्सव आपल्या सुरू झाल्या. पळाला की नाही कोविड? नाही तर कोविड 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 करून बाऊ करत बसलो असतो, परत तोंडाला पट्ट्या लावायला लागल्या असत्या. जपानमध्ये कोविड वाढला, चायनामध्ये कोविड वाढला की झालं इकडे असर, लगेच लॉकडाऊन. अरे लॉकडाऊनच्या आड काय बसणार? तुम्ही लॉकडाऊनमध्ये माणसं मरत होते, तुम्ही कोविडमध्ये पैसे खात होते, खिचडीमध्ये पैसे खाल्ले, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले. अरे म्हणून डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅगात चेक करतात वाटतं. कशाला काय, सगळ्यांचे चेक करतात. ते तेवढं काय मोठं ते व्हिडिओ. आमच्या भागात मी आता रोज 7-8 सभा करतो. माझा हेलिकॉप्टरचा फॅन चालू असतो, मी उतरतो आणि सरळ गाडीमध्ये जाऊन बसतो. निवडणूक आयोगाचे कोणी येतात बॅगात चेक करतात, रोज चेक करतात. पण आम्ही व्हिडिओ काढून तो व्हायरल नाही करत. काय बोलायचं? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. एक एक आमदार महत्वाचा आहे. महायुती सक्षमपणे एकजुटीने या ठिकाणी राजेंद्र गावित यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे. राजेंद्र गावितला मानला पाहिजे. राजेंद्र गावित कुठेही असू दे, कुठल्याही पक्षात असू दे, आमदार खासदार होतच. हे खासियत आहे, बरोबर ना? आलबेल आहे आलबेल, कहीं पर भी जाओ लोकांचं प्रेम आहे. आणि या निवडणुकीत देखील प्रचंड मताधिक्याने तुम्ही त्यांना विजय करा ही विनंती मी तुम्हाला करायला आलो आहे. 20 तारखेला मतदान आहे. माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, बघा हे सावत्र दुष्ट भाऊ तुमच्याकडे आले की त्यांना फक्त विचारा, तुम्ही आमच्या योजनेमध्ये खोडा का घातला? तुम्ही आमची योजना बदनाम का केली? तुम्ही आमच्या योजनेच्या विरोधात कोर्टात का गेला? एवढा विचारणार? एवढा विचारणार? एवढं विचारा. आणि फटाके तर मला एक हात वरून करून सांगा, या ठिकाणी तुम्हाला पुन्हा महायुती सरकार पाहिजे, योजना पाहिजे, लाडकी बहीण योजना पाहिजे, लाडक्या भावांची योजना पाहिजे, मुलींचं शिक्षण पाहिजे. मुलींचं सांगतो तुम्हाला, एक मुलीने आत्महत्या केली, ती इंजिनिअरिंगमध्ये शिकत होती. रात्री 1 वाजता एक TV वर बातमी मी बघितली. मी म्हणालो, अरे आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते तर राज्यकर्त्यांचा उपयोग काय? या सत्तेचा उपयोग काय? मी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला. मी म्हणालो, तात्काळ आपल्याला निर्णय घ्यायचा आहे
की मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील जे काय उच्च शिक्षण घ्यायचं त्याचा सगळा खर्च सरकार उचलणार. हे सरकारचं काम आहे. सरकारचं काम फक्त टीका करायला नाही, स्वतःची घरं भरायला नाही, दुसऱ्याच्या घरात आनंद आणण्यासाठी सरकारचं काम असतं. दुसऱ्याचा मी म्हणून मी म्हणतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि म्हणून मला या कॉमन मॅनला सुपरमॅन झालेला बघायचं आहे, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे. आणि मला सांगा राजेंद्र गावित विजयी झाले म्हणजे तुमचा हा लाडका भाऊ विजयी झाला, महायुती विजयी झाली, लाडकी बहीण विजयी झाली, लाडका भाऊ विजयी झाला, लाडका ज्येष्ठ विजयी झाला, लाडका शेतकरी विजयी झाला. मग तुम्हाला हे विजयी करायचं आहे ना? मग 20 तारखेला तुम्ही सगळ्यांनी मिळून एवढ्या लोकांनी जर 2-2, 4-4 मतं गोळा केली तर समोरच्याचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो 20 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबा आणि 23 तारखेला फटाके आणून ठेवा. एकनाथ शिंदे फटाके फोडायला आल्याशिवाय राहणार नाही, गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.